आदित्यला आता त्याला काय शब्द वापरता येईल, चावला की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे आता आदित्य ठाकरेंचे सुद्धा वक्तव्य कसे येत आहे की ते शिवाजी पार्कचं मैदान शिवसैनिकांनी जर फुललं तर त्यांची दुकानदारी बंद होईल याची भीती त्यांना वाटते. महाराजांचा पुतळा सुद्धा पुतळा म्हणून ते वापरत जर असेल तरी जनता त्यांना सोडणार नाही एवढं निश्चित आहे. हे जे काही असे वक्तव्य करतात, माझ्यामुळे सर्व घाबरलेत, माझ्यामुळे माझ्या ट्विटमुळे कुणी दौरा रद्द करतायत, ह्या ज्या भ्रमात ते आहेत त्यांनी त्या भ्रमात राहू नये. गेल्या 8 दिवसांमध्ये उठावा गटाच्या काही नेत्यांची बेताल वक्तव्य येत आहे. संजय रावचं आपण समजू शकतो की त्याला ती एक सवय आहे, परंतु संजय राऊत हा आदित्यला आता त्याला काय शब्द वापरता येईल, चावला की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे आता आदित्य ठाकरेंचे सुद्धा वक्तव्य कसे येत आहे. संजय राऊतने आमचा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार, मिलिटरी बोलवलं तरी चालेल असं जे काही बोललेलं आहे हे एकदम बेसलेस आहे. परवानगीसाठी आम्ही पण आणि त्यांनी पण अर्ज दाखल केलेला आहे. ज्याला योग्य वाटेल त्याला जी परमिशन दिलं त्याचा मेळावा त्या ठिकाणी होणार आहे. आमचा आग्रह यासाठीच आहे की ज्या शिवसेना प्रमुखांनी 40-50 वर्ष त्या मैदानावर हिंदुत्वाचा विचार केला, हिंदुत्वाला जागृत केलं, मराठी माणसाला न्याय देण्यासाठी भूमिका घेतली, त्याच मैदानावर जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या धावणीला बांधले गेलेले, जे सिल्वर वॉकवर जाऊन पायघडा घालताय, अशाचा मेळावा होऊ नये. आणि शिवसैनिकांसाठी शिवसैनिकांनी विचार द्यावे जे शिवसेना प्रमुखांचे होते, हा आमचा त्याच्या मागचा उद्देश आहे. त्यांना भीती या गोष्टीची आहे की ते शिवाजी पार्कचं मैदान शिवसैनिकांनी जर फुललं तर त्यांची दुकानदारी बंद होईल याची भीती त्यांना वाटते. आणि मग त्यासाठी ते बेताल व्यक्त करतायत. त्याचबरोबर आदित्य ठाकरेंनी वाघनाथावर प्रश्न उपस्थित केलेला, एकीकडे संजय राऊतनी शिवाजी महाराजांच्या वंशजावर प्रश्न उपस्थित केला, त्याचबरोबर आता वाघनाथावर आदित्य ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केलेला. यांची शिवाजी महाराजांबद्दलची असलेली म्हणजे त्यांच्याबद्दल असलेला आदर यातून दिसून येतो. खरं तर यांना काही घेणे देणे नाही. महाराजांचा पुतळा सुद्धा पुतळा म्हणून ते वापरत जर असेल तरी जनता त्यांना सोडणार नाही एवढं निश्चित आहे. आणि मग यालाच अनुसरून देवेंद्र फडणवीसांनी जे त्यांना सांगितलं की बालबुद्धी, बालबुद्धी नाही बालबुद्धी. मग मी बाळासाहेबांचा नातू आहे, बाळ हे नाव मला शोभत, स्वतःचं नाव जरी बाळासाहेब ठेवलं तरी तुमच्या ती त्यांची कॅपॅसिटी किंवा त्यांनी केलेला त्याग, त्यांनी केलेली मेहनत ही तुमच्या कधी कुठेही दिसून आलेली नाही. एक जरी अंश त्यांचा तुमच्या जर आला असताना तर तुम्ही आज महाराष्ट्राला दिशा देण्याच्या लायकीचे झाले असते. त्यांना घाबरलेत, हे जे काही असे वक्तव्य करतात, माझ्यामुळे सर्व घाबरलेत, माझ्यामुळे माझ्या ट्विटमुळे कुणी दौरा रद्द करतायत, ह्या ज्या भ्रमात ते आहेत त्यांनी त्या भ्रमात राहू नये. सत्तेत असताना काही न करणारे हे लोक, अरे गेली 2.5 वर्ष सत्तेत होते, त्या महापौर बनल्यावर शिवसेना प्रमुखाचा स्मारकाची एक वीट सुद्धा तुम्ही रचू शकले नाही, हे दुर्दैव महाराष्ट्राचं आहे. म्हणून तुम्ही शिवसेना प्रमुखाचं नाव घ्यायच्या लायकीचे आहात का, आता हा प्रश्न उपस्थित व्हायला लागलेला आहे. मध्य प्रदेशमध्ये जाऊन सभा घेणार, काँग्रेसच्या सभा घ्यायच्या आता तुमच्यावर वेळ आलेली आहे. काश्मीरमध्ये जाऊन त्या राहुल गांधीला मिठ्या मारण्याची तुमच्यावर वेळ आलेली आहे. म्हणून तुम्ही आता जनतेला हिंदुत्व शिकवू नये, हिंदुत्व आता तुमच्या पचनी पडणार नाही, तर तुम्ही याच काँग्रेस राष्ट्रवादीचं चांगुलपण करावं, यात तुमची भलाई आहे असं या माध्यमातून त्यांना सांगायचं.